पण किशोरी तू त्यामुळेच एक अशी विरोधी हाक सुद्धा येते किंवा विरोधकांमध्ये चर्चा सुद्धा आहे की आदित्य ठाकरे यांनी हे सगळं आधी करायला हवं होतं. आता सगळं हातातून निघून गेल्यानंतर नाही, काही साप बीप काही गेले नाही, काय होते मोठे मोठे अजगर ते निघून गेले आहेत, बाकी छोटे छोटे साप बीप सगळे आमच्या बरोबरच आहेत. आणि कधीतरी जसं आपण एखाद्या शेगडीवर दूध ठेवल्यानंतर दररोज कुठे उतू जातं, तसं आज उतू गेलं, चालतंय, उरलेलं दूध वाचवतोय आम्ही. आणि त्या वाचवण्यामध्ये आदित्य ठाकरेंना 100% यश येईल. आणि आदित्य ठाकरे या सगळ्याचे महाराष्ट्राचा एक वेगळा आगळा चेहरा हा उजाळून झळाकून निघणार म्हणजे निघणार. तेव्हा जाणीवपूर्वक सिनियर्स जे आहेत त्यांना डावललं जाणार आहे अशी सुद्धा चर्चा आहे आणि त्यामुळे सुद्धा काही लोकांच्या मनात राग होता. मुळामध्ये जर आणि तरवर मी कधीच बोलत नाही, आपल्यालाही माहिती आहे आपण वर्तमान इतका मजबूत करायचा की तो भविष्य उज्ज्वल होईल. आम्ही आज जे काही घडलं त्या घडण्यामागे प्रत्येक महाराष्ट्राने देशातल्या नाही जगातल्या लोकांना माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी का घडल्या. आज काही म्हणा, महाराष्ट्र हा नेहमी स्वाभिमानाने जगला आहे, महाराष्ट्र अभिमानाने उभा राहिला आहे, महाराष्ट्राचा हिमालयाच्या मदतीसाठी कायम सह्याद्री गेला आहे, सह्याद्री कधी मदत मागायला नाही गेला आहे, हा परंपरा आहे. त्यामुळे आपली अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, जे काही गेले त्यांनी ती कुठे दिल्लीश्वरांच्या पाया ठिकाणी ठेवले ते दिसत आहे, आणि जे आहेत ते अस्मिता जपतील आणि महाराष्ट्र आणि मुंबई पुणे नेतील. उद्धव ठाकरेंनी परवा एक खंत व्यक्त केली की आता ज्यांना तक्रारी आहेत आमच्याबद्दल जे सोडून गेले आहेत ते तेव्हा त्यांनी कधीच आपल्याकडून उत्पटलं नव्हतं. ज्यावेळेस भाजपच्या मांडीला मांडी आता जे लावून बसत आहेत शिवसेनेसाठी नेत्यांनी, तेव्हा यांच्याकडनं अतिशय निम्न दर्जाचे आरोप शिवसेनेवर ठाकरे कुटुंबियांवर विशेषतः होते, तेव्हा आमच्या पाठीशी हे जे 40 जण निघून गेले ते कधीही उभे राहिले नव्हते, तेव्हा ते आमच्या बाजूने कधीही बोललेले नव्हते, यावर त्यांची निष्ठा प्रतीक होती. आता तर हे सगळे गौप्यस्फोट हळूहळू अगदी दस्तुरखुद्द माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पण तोंडून आपण ऐकतोय, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या मिसेजच्या तोंडून ऐकलं, वेश बदलून जात होते अमुक कर, याचा अर्थ 1.5 वर्ष हे षडयंत्र चालू होतं हे सगळ्या जनतेला कळलेलं आहे. आणि त्या षडयंत्राचे हे बाकीचे जे 500 जे आज गेले आता जाताना कारणं शोधावीत लागणार, मग कारणं ठाकरेंच्याच माती मारायची आणि निघायचं हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे जे काय घडलं त्याच्याबद्दल आता दुःख करत न बसता तेवढ्याच उमेदीनी आदित्य साहेब असतील, उद्धवजी असतील किंवा त्यांच्याबरोबरचे जे 15 आमदार आहेत, जे काही उरतील खासदार त्यांच्यासोबत जाऊन आम्ही करू आमचा पक्ष मोठा. किरीट सोमय्यांचं एक गोष्ट मला पक्की आवडली, ते असं म्हणाले यांच्यावर जी ईडी सीबीआय ज्या काही धाडी काडी पडल्या ह्या आशा मिटणारच नाही, ह्या कंटिन्यू चालू राहणार, असं स्वतः किरीट सोमय्या म्हणजे ते बरोबर बोलतायत की जर घडून गेलंय तर होत राहणार आहे. आम्ही ज्याच्यासाठी वाचवण्यासाठी गेले ते अडचणीतच आहेत. आणि आजही माझ्यासारखी एक छोटी कार्यकर्ती आशावादी आहे की ज्यांना काहीतरी पश्चाताप होईल आणि परत स्वग्रही येतील. त्यामुळे किरीट सोमय्यांनी त्या दिवशी जे म्हटलं की मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना जेव्हा म्हणाले त्यावेळेला एक लक्षात आलं की त्यांचा फक्त उद्धवजींवरच बार होता, म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे घराणा उद्धवजींचा बाळासाहेबांचा संपवायचंच आहे. आणि त्याला आमच्या लोकांनी साथ दिली आहे आणि आमच्या लोकांनी साथ दिल्यामुळे आम्ही हतबल नाही आहे, वाईट नक्की वाटलं पण हतबल नाही. मॅडम असं म्हटलं की उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडच्या नेत्यांना थोडं समजवून सांगावं, कारण उद्धव ठाकरेंविषयी अपमानजनक भाषा, कारण त्यांनी माफिया सरकार असा देखील उल्लेख केला. कुठेतरी त्यांच्यामध्ये आजही शिवसेनेची एक धगधगती ज्योत आजही त्यांच्या मनात पेटते हे दिसतंय. आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख
उद्धवजींना ज्या पद्धतीने त्यांनी हिणवलं, अरे त्यांचे उजवे डावे पुढचे मागचे सगळे तुमच्यासोबत आले, म्हणजे बोलताना त्यांनी विचार करावा. पण ते एक विचार पक्का मांडतायत की जे लागलंय ते संपणार नाही, ते चालूच राहतं. मॅडम, ज्या पद्धतीने पक्षाला आता नव्यानं उभारी जी आहे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे देत आहेत, परंतु कुठेतरी या सगळ्या काळामध्ये पक्षाला वरती आणण्यासाठी किंवा उभारी देण्यासाठी तेजस ठाकरे यांनी कुठेतरी राजकारणात उडी घ्यावी का? नाही, आता तो प्रश्न सर्वस्वी उद्धवजींचा आहे, तो प्रश्न सर्वस्वी आदित्य किंवा तेजसचा आहे, तो आमचा नाही. आम्हाला आमच्या बाळासाहेबांच्या प्रति असलेल्या प्रेमापोटी किंवा ज्या पद्धतीने या लोकांनी बंड केलं त्याचे कारणं जर प्रत्येक शिवसैनिकाला पटलं असतं तर आज वेगळं चित्र असतं, पण तसं नाही आहे. कारण लोकांना आता कळलं आहे, 1.5-2 वर्ष तुम्ही ह्या बंडामध्ये सामील होता, तुम्ही ते कट रचत होता आणि गाफील ठेवलं उद्धवजीनं. त्यामुळे महाराष्ट्राची जनता मुंबई किंवा अन्य सगळ्यांना ओळखू नये, आणि म्हणून थोडासा आजही आम्ही आशावादी आहोत की काही जे गेलेले आहेत त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम, शिवसेनेबद्दल प्रेम, आणि आशावादी राहायला हरकत नाही. पण रायगडची सगळी जबाबदारी तुम्ही बऱ्याच प्रमाणात बघता. रायगडच्या नगराध्यक्षपदी नवीन प्रसाद सावंत यांची नियुक्ती झालेली आहे, तरी शिंदे गटातले जे पहिले नगराध्यक्ष होते त्यांची हकलपट्टी करून त्यांना संधी जाहीर दिली जाते. आता मी अनेक सुनामी या पक्षाच्या पाहिल्या आहेत. अगदी आत्ता जे नारायण राणे बोलतायत त्यांना पण याच पद्धतीने जाताना पाहिलंय. त्याने ह्या सुनामीची आता ना सगळ्या शिवसैनिकांना मनाची तयारी आहे, आणि इकडे राहतील पक्षात काम करतील असा भास निर्माण करतील, तो आता भास नकोच आहे, आभास नको आहे, भास. आणि निष्ठा म्हणणार नाही, कारण आता ते निष्ठेला पण लाजवलंय, निष्ठा शब्दाला लाज झाली आहे. त्यामुळे निष्ठाही म्हणणार नाही, मनापासून प्रेमाने बाळासाहेबांवरच्या प्रेमाने तंतोतंत जनतेसाठी काय करायची इच्छा आहे तर एकच. भाजप आणि सेनेची युती आपण जर गेल्या अनेक वर्षाची पाहिली तर मुंबईत सगळ्या घडामोडी व्हायच्या, परंतु आता मात्र सत्ता संघर्षाची केंद्रबिंदू दिल्ली आपल्याला पाहिली म्हणजे स्वतः मुख्यमंत्री दिल्लीत जे कॅबिनेटचा विस्तार होणार आहे त्या चर्चेसाठी त्यांना दिल्लीत जावं लागलं. कसं मी बाळासाहेबांच्या तोंडून एकदा, मी फार राजकारण मागचं जाणत नाही, मी अभ्यासक नाही, पण बाळासाहेब नेहमी बोलायचे सीडी देशमुख महाराष्ट्राचं एक मोठं व्यक्तिमत्व, त्यांनी सरळ तोंडावर असं राजीनामा फेकला होता, महाराष्ट्राच्या अस्मितेमुळे मी दिल्लीत झुकणार नाही, मी दिल्लीत वाकणार नाही. ते अनेकांनी ती परंपरा पाळली आहे, आता कदाचित ती परंपरा मोडते तर महाराष्ट्राची जनता बघते, मुंबईकर बघतायत, ठरवते. माझं वैयक्तिक मत असं आहे की जोपर्यंत दुसरा महापौर मग आमच्या पक्षाचा बसणार त्याबद्दल नो डाऊट, पण येत नाही तोपर्यंत आपण काळजी घेणं. मी मुंबईकर आहे, मी मुंबईत जन्माला आली आहे, मुंबईतच राहणार राहते, मी मुंबईची काळजी घेणं हे माझं आजही कर्तव्य आहे असं मी समजते. म्हणून जिथे दूषित पाणी आहे तिथे नक्की काय प्रॉब्लेम आहे तो नक्की मी बघणार, तिथल्या असलेल्या नगरसेवक जे कोणी आहेत त्यांना सोबत घेऊ, आणि जुनी पाईपलाईन वगैरे झिरपून आतमध्ये जात असेल तर त्वरित त्याला बदली करण्याचं निवेदन किंवा नम्र विनंती असलेल्या प्रशासकाला आम्ही करू. ते दरड कोसळण्याच्या घटना मुंबईमध्ये गेल्या 2-3 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घडतात. महानगरपालिका केवळ नागरिकांना आवाहन करते परंतु नागरिक जात नाही आणि मग शहरात तिथे दोन सरतात, तर या संदर्भामध्ये काही ठोस पावलं उचलली गेली नाही? तिथे अनेकदा राजकारण पण होतं, जेव्हा लोकांना ह्या पद्धतीने काढण्याचं असतं त्यावेळेला तिथे वोटिंग राजकारण मोठं होतं, त्यांना थांबवलं जातं, त्यांना आश्वासन दिलं जातं आणि ते बिचारे घराच्या पोटी त्या आश्वासनाला बळी पडतात आणि मग जीवाला मुकतात. त्यामुळे महानगरपालिका अगदी जानेवारी फेब्रुवारीपासून नोटिसा देत असतात, नोटिसा देऊनही ते निघत नाही, हुकसावून काढण्याची वेळ येते तेव्हा कुठला तरी लीडर जातो थांबवतो आणि त्या लोकांच्या मरणाला
मतांच्या वोटिंगच्या ह्याला ते दबावाला बळी पडतात बिचारे. आणि होता पण मुंबई महानगरपालिका नेहमी त्यांना नोटीस देत असते, हुसकावून पण काढायचं, कारण नाईलाज असतो. हुसकावून काढणं म्हणजे काय, तर तुम्हाला ऑलरेडी आधी दिलं आहे की तुम्ही किमान किमान 4 महिने तरी वेगळीकडे जाऊन राहा. हे आपण गेली 3-4 वर्ष बघतोय पण लोक ऐकत नाही लोक. आणि खरं आहे घराचा जे प्रश्न आहे, धोरण तयार केलं पाहिजे, केलंय ऑलरेडी धोरण केलेलं आहे, म्हणून आपण बिल्डिंग बांधले. पण लोकांना आता तिथेही जायचं नाहीये, जिथे जिथे बांधलंय माहुल बिहूल तिथेही जायचं नाही, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही. त्यामुळे अडचण आहे पण सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि जे आम्ही सत्तेत ते होतो ते आम्ही करत राहतोय. किशोरजी, आज आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा होती पण ती रद्द करण्यात आलेली आहे, नेमके काय कारण आहेत आणि आता ही यात्रा कधी होणार? जपानचे माजी पंतप्रधान यांचं निधन झालं आणि ती एक शोक म्हणून आपण पाळतो, त्याप्रमाणे आजचा कार्यक्रम म्हणून रद्द झाला आहे. उद्या संध्याकाळपासून मात्र हे सगळे कार्यक्रम त्यांचे होणार आहेत आणि वरळी विधानसभेमध्ये अनेक उद्घाटनं आहेत त्यांच्या मतदारसंघात, ती उद्घाटनं करून त्यांची जी बाकी प्रत्येक शाखेला जाऊन भेटणं, त्यांच्यामध्ये सुसंवाद साधणं वगैरे, ते त्यांचं काम चालू आहे. त्यामुळेच अजून एक अशी चर्चा आहे की आदित्य ठाकरे यांनी इतर जे खाती आहे, इतर जे मंत्री होते त्यांच्या खात्यामध्ये खूप लुडबुड केली किंवा त्यांना काम करू दिलं नाही म्हणून आमदार सगळे नाराज होते. आणि आत्तासुद्धा मुंबई महानगरपालिकेचं जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा जाणीवपूर्वक सिनियर्स जे आहेत त्यांना डावललं जाणार आहे अशी सुद्धा चर्चा आहे आणि त्यामुळे सुद्धा काही लोकांच्या मनात राग होता. मुळामध्ये जर आणि तरवर मी कधीच बोलत नाही, आपल्यालाही माहिती आहे, आपण वर्तमान इतका मजबूत करायचा की तो भविष्य उज्ज्वल होईल. त्यामुळे आज जे काही घडलं त्या घडण्यामागे प्रत्येक महाराष्ट्राने देशातल्या नाही जगातल्या लोकांना माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी का घडल्या. आज काही म्हणा, महाराष्ट्र हा नेहमी स्वाभिमानाने जगला आहे, महाराष्ट्र अभिमानाने उभा राहिला आहे, महाराष्ट्राचा हिमालयाच्या मदतीसाठी कायम सह्याद्री गेला आहे, सह्याद्री कधी मदत मागायला नाही गेला आहे, हा परंपरा आहे. त्यामुळे आपली अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, जे काही गेले त्यांनी ती कुठे दिल्लीश्वरांच्या पाया ठिकाणी ठेवले ते दिसत आहे आणि जे आहेत ते अस्मिता जपतील आणि महाराष्ट्र आणि मुंबई पुणे नेते. आता तर हे सगळे गौप्य स्फोट हळूहळू अगदी दस्तुरखुद्द माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पण तोंडून आपण ऐकतोय, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या मिसेजच्या तोंडून ऐकलं, वेश बदलून जातो ते अमुक कर, याचा अर्थ 1.5 वर्ष हे षडयंत्र चालू होतं हे सगळ्या जनतेला कळलेलं आहे. आणि त्या षडयंत्राचे हे बाकीचे जे 500 जे आज गेले आहेत, आता जाताना कारणं शोधावीत लागणार, मग कारणं ठाकरेंच्याच माती मारायची आणि निघायचं हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे जे काय घडलं त्याच्याबद्दल आता दुःख करत न बसता तेवढ्याच उमेदीनी आदित्य साहेब असतील, उद्धवजी असतील किंवा त्यांच्याबरोबरचे जे 15 आमदार आहेत, जे काही उरतील खासदार त्यांच्यासोबत जाऊन आम्ही करू आमचा पक्ष मोठा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.